सरकार पाडून दाखवा असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं आणि त्यांना आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आव्हान दिलंय. सरकार पाडणं दूर, सरकार आधी चालवून दाखवा असं म्हणत मुख्यमंत्र्यांना त्यांनी आव्हान दिलंय. तर अपयश झाकण्यासाठी सरकार पाडा हे तुंतुनं वाजवलं जात आहे. तुमचं सरकार पडायला तुमचा आंतरविरोध खूप आहे, आम्ही वाट पाहायला तयार आहोत. हे जनतेनं निवडून दिलेलं सरकार नाही, हे बेईमानीने तयार झालेलं सरकार असल्याची टीका देखील फडणवीस यांनी केली आहे. तर उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते आणि त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. तीन चाकी सरकार आहे असं म्हणतात, रिक्षा असं असं विरोधी पक्ष म्हणतात. शेवटी केंद्रामध्ये किती चाक आहेत, माझं तर मी तर बसलेलोच आहे, माझी मुलाखत चालू असताना सरकार पाडा. तीन चाकी सरकार आहे असं म्हणतात, रिक्षा असं असं विरोधी पक्ष म्हणतात. शेवटी केंद्रामध्ये किती चाक आहेत, माझं तर मी तर बसलेलोच आहे, माझी मुलाखत चालू असताना सरकार पाडा. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राष्ट्राचं नेतृत्व करावं असा सल्ला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिलाय. उद्धव ठाकरेंचा आज जन्मदिवस आहे, या निमित्तानं शुभेच्छा देताना त्यांनी ही इच्छा व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरेंमध्ये राष्ट्रीय नेतृत्व करण्याची क्षमता आहे, राज्याचा कारभार सांभाळून त्यांनी राष्ट्रीय स्तरावरही राजकारण करावं असा सल्ला त्यांनी दिलाय. शिवाय अजित पवार यांच्या हातात स्टेअरिंग असलं तरी आम्ही त्यांना गाड्या पुरवतो असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीत कुठलाही वाद नसल्याचं स्पष्ट केलंय. वो जो गाड़ी है वो गाड़ी महाविकास आघाड़ी की, गाड़ी का पेट्रोल भी हमने भरा है महाविकास आघाड़ी. गाड़ी के जो टायर्स है वही है, वो भी हमारे गैरेज से ही लगाए गए हैं. अब कुछ लोग हमारे जो साथी है कभी कभी अपना ड्राइविंग स्किल देखने के लिए इस गाड़ी को हाथ लगाते हैं. अच्छी बात. अयोध्या जाए कि ना मोटा प्रश्न है. आता एक ब्रेकिंग न्यूज आहे. अयोध्येत साकारणाऱ्या भव्य राम मंदिर निर्माणावरून बांगलादेशनं उघड नाराजी व्यक्त केली आहे. बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री ए के अब्दुल मोमेन यांनी राम मंदिरासंबंधी नाराजी व्यक्त केली आहे. भारत सरकार आणि भारतीय समाजानं असं कोणतंही पाऊल उचलू नये ज्यामुळे बांगलादेशसोबतचे ऐतिहासिक संबंध बिघडतील अशा शब्दात अब्दुल मोमेन यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राम मंदिर भारताचा अंतर्गत प्रश्न असला तरीही बांगलादेशी नागरिकांवर राम मंदिर निर्माणाचा भावनिक परिणाम होईल असंही मोमेन यांनी म्हटलंय.